नमस्कार, बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. हैदराबाद मध्ये अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज मध्ये सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उतरणार आप, त्यामुळे वाढणार इतर पक्षांचा ताप. आपल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा करून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आम आदमी पार्टी. आणि ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींना वीज बिलाचा शॉक, वीज बिल न भरल्याने 200 ग्रामपंचायतींचे पथदिवे बंद. घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुबली हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात 3 ते 4 आरोपींचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलंय. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे, तसेच इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. बुधवारी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या हाय प्रोफाईल गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केलाय. ही घटना शनिवारी घडल्याचं समोर येत आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी 3 जणांविरुद्ध भांदवी कलम 376, 354, 323, 9, 10 आणि पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडिता तिच्या मैत्रिणीच्या एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेसोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचं नाव सांगितलंय. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार भाजप करणार आहे या संजय राऊत यांच्या टीकेवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी जर घोडेबाजार होणार होते तर त्याने आपली उमेदवारी मागे घ्यायला हवी असे प्रत्युत्तर दिले आहे. मात्र आम्ही निवडणूक लढणार आहोत असे ते म्हणाले. आमच्याकडे जास्त वोट आहेत, सेनेकडे कमी मते आहेत. उमेदवारी त्यांनी मागे घ्यायला हवी होती. घोडेबाजाराची चिंता होती तर आमचा आमदारांच्या सच्चा विवेकबुद्धीवर विश्वास आहे, त्यामुळे आमचा उमेदवार निवडून येणार. आपल्याला सगळंच माहिती आहे, राज्यसभेच्या संदर्भात आम्ही 3री सीट लढतो आहे आणि आमचा आमदारांच्या सच्चा विवेकबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आमच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 3री सीट जिंकू. सर, हॉर्स रेडिंग होईल असं म्हणणं आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की हॉर्स रेडिंग होणार आहे. काय म्हणणं आहे? हॉर्स रेडिंग होणार आहे असं राऊतांचं म्हणणं आहे. त्यांनी परत घ्यायला पाहिजे होती. हॉर्स रेडिंगची एवढी चिंता होती तर आमच्या जो जास्त वोट आहेत पक्ष म्हणून, शेरे जो कमी वोट आहेत त्यांनी परत घ्यायला पाहिजे होती. हॉर्स रेडिंग त्यांनी सुरू केलं. पण तुमचं म्हणणं 28 वर्षानंतर भंडारा जिल्ह्यात एका ठिकाणी चक्क एक कोंबडा दारू पितो. हो,
कोंबडा दारू पितो, दारू घेतल्याशिवाय त्याला अन्न पाणीही जात नाही। या कोंबड्यामुळे त्याच्या मालकाला आर्थिक भुर्दंड बसतोय, त्यामुळे सतत पडणारा आर्थिक भुर्दंड आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्यांना आता त्यांच्या दारूड्या कोंबड्याचे हे व्यसन सोडवायचे आहे। भंडाऱ्याजवळ पिपरी पुनर्वसन गावात भाऊ कातोरे नावाचे शेतकरी आहेत। भाऊ कातोरे यांना कुक्कुट पालन करण्याचा छंद असल्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातींचे कोंबडे आहेत, मात्र सध्या ते आपल्या एका कोंबड्याच्या वाईट सवयीमुळे चिंतेत आहेत। भाऊ कातोरे आपल्या कोंबड्याला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात, मात्र कोंबडा पाणी पित नाही। भाऊ कातोरे हे विदेशी दारू घेऊन येतात, ती दारू पाण्यात मिसळवल्यानंतर या कोंबड्याला दिल्यावर तो ती दारू पितो, इतकेच नव्हे तर जेवणही करू लागतो। भाऊ कातोरे यांच्या या कोंबड्याला दारूचे व्यसन जळल्याने पाहायला मिळतंय, यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतोय। नुकतीच ठाणे महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत पार पडली असून आता सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची तयारी जोरात केली आहे। ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच आम आदमी पार्टी आपल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा करून ठाणे मनपावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, त्यामुळे इतर पक्षांना अडचण होऊ शकते। शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाणेकरांना नवा पर्याय देण्याकरिता जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत। दिल्ली पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात आप संघटन विस्तार करून ठाणे महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार आहेत। आपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आप प्रतिनिधीशी संवाद साधला असता पत्रकार परिषदमध्ये ठाणे शहर अध्यक्ष राकेश आंबेकर बोलले की आमच्या पक्षात सदस्य होण्यासाठी महिला पुरुषांसह युवा पिढीसुद्धा संपर्क करत आहेत। येत्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत व्यवस्था परिवर्तन करण्याची इच्छा असणाऱ्या मंडळींना पक्षाची उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। त्यानंतर ठाणे शहर सचिव संदेश विचारे म्हणाले की कट्टर देशभक्ती, कट्टर मानवता, कट्टर इमानदार या त्रिसूचीवर आमचा पक्ष उभा आहे, त्यामुळे आम्ही सुशिक्षित स्वच्छ प्रतिमा या निकषांवर इच्छुकांची मुलाखत घेऊन उमेदवारांची सूची आम्ही जाहीर करणार आहोत। ठाणे शहर सदस्य रॉकी हिंदुस्तानी यांनी सांगितले की ठाणेकरांनी एक संधी दिली तर निश्चितपणे रस्त्यांवरील खड्डे, मनपामधील भ्रष्टाचारांचे अड्डे साफ करून तसेच महानगरपालिका शाळेचा दर्जा, वाहतूक कोंडी समस्येचे निवारण व 500 चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करू, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना परिवहन सेवा प्रवास विनामूल्य देणार। आपचे राष्ट्रीय सदस्य राजेश उन्नीकृष्णन म्हणाले की दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे विनामूल्य वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधा देण्यात आल्या, पंजाबच्या जनतेला 300 युनिट वीज मोफत देतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनपाचा अभ्यास करून कशा प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचा पालिका अंतर्गत मोफत व कमी दरात सुविधा देता येतील त्याचा अभ्यास आम्ही करतोय। ठाण्यातील पाणीपट्टी, वीज, शिक्षण, आरोग्य मोफत देण्यासाठी ठाणेकरांनी आपला एक हाती सत्ता द्यावी। भ्रष्टाचार मुक्त ठाणे या संकल्पनेवर ठाणेकर आम्हाला नक्कीच प्रतिसाद देतील। विषय असा आहे की आम आदमी पार्टी आज पत्रकार परिषद यासाठी घेत आहे की आज दमखमने आज आम आदमी पार्टी तुमच्यासमोर हे सांगत आहे की 142 जी सीट आहेत ठाणे महानगरपालिकामध्ये ते पूर्ण सीट आम्ही लढणार आहे स्वबळावर व एकदम जर आपण हिंदीमध्ये जोरशोर म्हणतो त्याप्रमाणे आम्ही लढणार आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा डोर टू डोर केलं त्यावेळी लोकांचे जे प्रश्न आहेत, भेडसावणारे प्रश्न आहेत, जसं त्या लोकांना भ्रष्टाचार आहे, पार्किंग आहे, रोडचे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते इश्यू जे आहेत, हे सगळं इश्यू त्याच्यामुळे लोकांना आज त्रस्त आहेत। लोकांना आज पर्याय पाहिजे, त्यांना व्यवस्था परिवर्तन पाहिजे। आणि खरं म्हणजे लोकांचं मनातलं गोष्ट बोललं तर लोकांना आज नगर सेवक पाहिजे, नगर शेठ नको आहे त्यांना। तर आज पूर्ण वातावरण तसंच दिसतं आहे, तर त्याच्यामुळे लोकांना पर्याय, दिल्लीमध्ये पण लोकांना पर्याय मिळालं, पंजाबमध्ये पण मिळालं, आणि याची खात्री आम्ही तुम्हाला करून देतो की ठाण्यामध्ये पण लोकांना पर्याय मिळणार आहे। आणि हे सगळे जे आता आज आमच्याकडे 45-50 आमचे वॉर्ड अध्यक्ष तयार आहेत आणि पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही अजून 15-20 अजून वॉर्ड अध्यक्ष तयार करू। आणि ह्यांचे एक निकष आहे, क्रायटेरिया आमच्याकडे आहे की जे स्वच्छ आहेत, जे साफसुथरे आहेत, जे नॉन करप्ट आहेत, जे नॉन कम्युनल आहेत आणि ज्यांचा कॅरेक्टर आज समाजामध्ये चांगलं आहे, त्या लोकांना आम्ही आवाहन करतो, जनतेनं आवाहन करतो की ज्यांना तळमळ आहे, ज्यांना खरंच
ठाण्यासाठी काहीतरी विकास घडवायचा आहे, त्यांना आम्ही आमंत्रण करतो देतो त्यांना की तुम्ही या, तुमच्यासमोर एक चांगला मंच आहे, तुमच्या तुम्हाला आम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म देतो आणि आमच्याबरोबर या, आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उमेदवारी घ्या, निवडणूक लढा आणि ठाण्यामध्ये बदल घडवा। देखिए, जैसा आपको पता है कि थाना में अभी इलेक्शन आने वाला है, टीएमसी का ठाणे महानगर पालिका इलेक्शंस, तो उसके लिए दिल्ली से हमको परमिशन मिल चुका है कि हम लोग लड़ सकते हैं और हम लोग पूरे सीट पे लड़ेंगे। 142 सीटें हैं, सब सीट पे हम लोग उम्मीदवार खड़ा करेंगे और ये भी हमको आश्वासन दिया गया है दिल्ली से कि दिल्ली से अरविंद केजरीवाल जी, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन जी और जितने भी बड़े नेता हैं हमारे दिल्ली के और पंजाब के, और उनको यहाँ पर प्रचार के लिए हम लोग लेके आएंगे और जैसे जैसे माहौल बनेगा उस वक्त हम लोग एक एक वहाँ के जो मिनिस्टर हैं या जो अच्छा काम कर रहे हैं वहाँ पर, वो आके यहाँ पर जनता को बताएंगे कि किस तरह से दिल्ली और पंजाब में हम लोग ने काम किया, उसी तरह से थाना में भी हम लोग काम करने वाले हैं। और उसके साथ साथ ये भी है कि हम लोग जब डोर टू डोर कर रहे हैं तो हमको दिख रहा है कि जनता चाहती है कि हम लोग आए यहाँ पर, जनता चाहती है कि वो लोग उनको फ्री में पानी मिले, बिजली मिले, ट्रांसपोर्ट फैसिलिटीज़ मिले, यहाँ पर गटर्स बराबर नहीं है, वो साफ़ सुथरा उनको चाहिए, तो टीएमसी का ये सब काम होता है। तो ये वो लोग चाह रहे हैं कि आम आदमी पक्ष यहाँ पर जीते और यहाँ पर आके ये काम करें। और एक बात और हमने देखा है कि जनता इस वक्त में महंगाई से बहुत त्रस्त है, तो वो चाहती है कि इस सुविधा, ऐसे सुविधा मिलने से उनको उनके घर में जो आमदनी जो अभी छीन रही है दूसरे पक्ष के कारण, क्या हो रहा है कि 5,000 से लेकर 10,000 जो आमदनी है वो घर से जा रही है, लेकिन आम आदमी पार्टी आने से उनको ये इनकम जैसा ही लगता है। साल में मतलब आप समझ लो कि एक 2-3 लाख रुपए का तो उनको फ़ायदा होगा, तो इस तरह का जनता को हम लोग बता भी रहे और जनता इसको एक्सेप्ट भी कर रही है, तो हमें खातरी है कि आने वाले चुनाव में जनता हमको जिताएगी और हम लोग यहाँ पर एक चेंज लेके आएंगे और बहुत लोगों को हम लोग अपसेट करने वाले हैं यहाँ पर, इतना श्योर है। देखिए, हम लोग कहीं पर भी इलेक्शन हो आम आदमी पार्टी का तो हम लोग 3C पे विश्वास करते हैं। एक तो होता है कि एक सी होता है नॉन क्रिमिनल होना चाहिए, कैरेक्टर अच्छा होना चाहिए और नॉन करप्ट होना चाहिए। तो ये 3 सी में अगर जो भी इंसान बैठता है, और अगर प्रेफरेंस हम उन लोगों को दे रहे हैं जो जनता के लिए काम करेंगे और जो ऑलरेडी सोशल वर्क कर रहे हैं या सोशल ऑर्गेनाइजेशन से जुड़े हुए हैं, तो हम लोग काफ़ी ऐसे ऑर्गेनाइजेशंस, लेडीज़ वुमेन ऑर्गेनाइजेशंस है और ऐसे इस तरह के ऑर्गेनाइजेशंस है, इनको हम लोग अप्रोच भी कर रहे हैं और जो लोग इच्छुक हैं हम लोग उनको टिकट भी दे रहे हैं। हमने ये और एक चीज़ देखा है कि इससे पहले बहुत सारे लोग कोई भी राष्ट्र पार्टी से या कोई भी पॉलिटिकल पार्टी से जुड़ना नहीं चाहते थे क्योंकि उनको लगता था सब गटर है, लेकिन आज उनको एक विश्वास है कि आम आदमी पार्टी से जुड़ने से वो लोग जनता के लिए भी काम कर सकते हैं, एनजीओ में काम करने से ज़्यादा फास्ट वो लोग एक पावर में आके जनता के लिए काम कर सकते हैं। तो इस तरह का एक उम्मीद हम लोगों ने थाना के जनता में जगाया है, इसलिए हमें उम्मीद है कि हम लोग इस बार हम लोग फास्ट वो लोग एक पावर में आके जनता के लिए काम कर सकते हैं। तो इस तरह का एक उम्मीद हम लोगों ने थाना के जनता में जगाया है, इसलिए हमें उम्मीद है कि हम लोग इस बार हम लोग एक जीतेंगे, मतलब हम लोग कुछ ना कुछ यहाँ पर तो एक अपसेट करने वाले हैं जो दूसरे पार्टीज हैं उनके खिलाफ। वे झाली आहे का छोटेशा ब्रेक ची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। क्षारयुक्त अशुद्ध पेयजलामुळे संपूर्ण महाराष्ट्रात किडनीग्रस्त गाव म्हणून महागाव तालुक्यातील वडदला ओळखले जाते। माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेली वडद व सेवादास नगर येथील दोन जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद आहे। गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावे लागते। पुसद विधानसभा मतदारसंघातील वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेले आदिवासी बहुल गाव आहे। या गटग्राम पंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे। गावची लोकसंख्या जवळपास 7,000 एवढी आहे। मात्र हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले। सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास 40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न तत्कालीन मंत्री लोकनेते मनोहर नाईक यांच्या समोर मांडला होता। त्यांनी तत्परतेने लक्षावधी रुपयांचा निधी आरो यंत्रणा उभारण्यासाठी उपलब्ध करून दिला। यातून आरो यंत्रणेतील सुविधा असलेले पहिले गाव वडद ठरले। ही आरो यंत्रणा दुरुस्ती अभावी ठप्प झाली आहे, त्यामुळे पुन्हा फ्लोराईड युक्त दूषित पाणी पिण्याची पाळी नागरिकांवर आली आहे। सद्यस्थितीत नागरिक 10 लिटरच्या कॅनला 20 रुपये मोजून ब्रह्मी गावातून पिण्याचे पाणी आणत आहेत। सरपंच स्वाती भारत पडघने यांनी सरपंच पदाचा प्रभार नव्याने हाती घेतल्यानंतर बंद पडलेली आरो यंत्रणा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केलाय। ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी परस्पर एजन्सीला काम दिले होते। प्रत्येकी 3 लाखांचे 2 धनादेश या एजन्सीला देण्यात आले। प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच आहे। नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच स्वाती पडघने यांनी केली आहे। तर त्याला किडनीचा प्रॉब्लेम होता, मग आम्ही दवाखाना केला, 4 वर्ष डायलिसिस केले, 5व्या वर्षी किडनी ट्रान्सफॉर्म केली। मी डोनर आहे। डोनरच्या नंतर 2.5 वर्षाने एक्सपायर झाले ते, कारण की गोळी औषधला पैसे कमी पडले होते म्हणून आमच्याकडचे पैसे संपले होते सगळेच। आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे पैसे नव्हते, पहिले होते ते लावले, नंतर आमच्याकडे पैसेच नव्हते। ते पाण्यामुळे आहे सगळंच। आम्ही पहिले असंच आजारी झालो तेव्हा सरांनी सांगितलं पाणी खराब आहे म्हणून, तर आम्ही नांदेडला नेलं होतं आणि नागपूरला पण नेलं होतं हे पाणी। मुंबईला पण गेलो होतो जे दे हॉस्पिटलमध्ये, तिथं पण पाण्याची समस्या सांगितली म्हणून हे आजार वाढत आहे म्हणे। तर आमच्या गावात 40-42 पेशंट होते असे पहिले। आमच्या घराचेच 2-4 होते आमच्या भावकीतले, तर 4ही एक्सपायर झाले ते, आणि हे पण आणखी 5 आहे। नाही आता ते फिल्टर लावलं होतं पण बंद झालं ते, मग असंच आम्ही आता तेच पाणी पिवत आहोत विहिरीचंच। नाही ते आहे विकतचं पाणी, पण आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही काही पित नाही ते। आमच्या गावात किडनीचा प्रॉब्लेम पहिले होता आणि लई लोक आजारी आहे, आणि मा भाऊ सगट हे किडनी पेशंटाने वारला आणि मलासुद्धा प्रॉब्लेम आहे। बरेचसे आमच्या गावात असे पेशंट आहे की त्यांना पाण्याचा त्रासमुळे डॉक्टर लोक सांगते की पाण्याचा त्रास आहे, पाण्या 70% सारखं आहे, त्याच्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहे। इथं आरो चालू होता पहिले, ते बंद पडलं तेव्हापासून अजून पेशंट वाढले आमचे। भाऊ जे आहे समजा त्यांना 2-4 महिने मेडिकल केलं आणि भरपूर पैसे लावले, त्याच्यानंतर तो वारला आणि मलेसुद्धा ह्या किडनीचा
प्रॉब्लेम आला आणि ट्रीटमेंट चालू आहे, पण आता पाण्याचं काही सुविधा नाही आमच्या गावात. पाणी खराब पिया लागते आम्हाला, त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम चालू आहे. आमच्या गावात भरपूर असे पेशंट आहे, एक ते दोन चार पॉईंटपर्यंत किडनीले सुजन, आणि काही लोक बरेच पूर्ण 70% गेलेली आहे, अजून पेशंट आहे आमच्याकडे. पाण्यामुळे आम्हाला, पाण्यामुळे गावातील लोकांना किडनी प्रॉब्लेम खूप होत आहे. ती कमीत कमी 3-4 वर्ष झालेत की पाण्याचा त्रास, पाण्यामुळं किडनी लोकांना त्रास होत आहे. तर आत्तापर्यंत 2-3 वर्ष झाले, आतापर्यंत पाण्याची तपासणी झाली नाही, नमुने पण नेले नाहीत त्यांनी. आतापर्यंत कमीत कमी 40-35 लोकांचा मृत्यू झालेला आहे किडनी प्रॉब्लेममुळे. फिल्टर बंद आहे, आणि आम्ही सुरुवातीला की आम्ही हेच ठरवलं होतं की बुवा आपण एवढी त्रास चालू आहे गावामध्ये किडनी प्रॉब्लेममध्ये, तर आपण सर्वात पहिले फिल्टर दुरुस्ती करण्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलता. तर त्यांनी फसवणूक केली आमची, 6 लाख घेतले आणि फरार झाला तो. हो ना सर, आम्ही पत्र दिलेत ना त्यांना. कोणाला? पंचायत समितीमध्ये दिले तर पत्र. त्यांचा रिप्लाय अजून काहीच नाही आला सर. मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामधील प्रत्येक गावामधील जे आपले पाण्याचे स्रोत आहेत, त्यांची आपण दोन प्रकारची तपासणी करतो. एक तर केमिकल ॲनालिसिस आपण करतो, आणि त्याचबरोबर जे बॅक्टेरियोलॉजिकल तपासणी, म्हणजे दोन्ही प्रकारचे आपण तपासणी दर 6 महिन्याला करतो आपण. आणि त्याच्यामध्ये ज्या गावांमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे किंवा कुठलंही फ्लोराईडयुक्त जे गावं आहेत म्हणजे पाण्याचे स्रोत आहेत, त्या ठिकाणी आपण तिथल्या नागरिकांना ते पाणी न पिण्यासाठी आपण त्यांना आवाहन करतो, आणि पर्यायी व्यवस्था त्यांची तिथे करण्याची व्यवस्था आपण करतो. दुसरी गोष्ट, आपण जे सांगितलं की ज्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झाले आहे, तर मला असं वाटत नाही की एवढे मृत्यू झाले असावे, परंतु त्या एका गावामध्ये जर अशा प्रकारचे रुग्ण जर तिथे आढळून येत असतील, तर निश्चितपणे आम्ही त्या याची दखल, आपण जे आम्हाला घेतली त्याप्रमाणे आम्ही दखल घेतलेली आहे. त्या गावामध्ये पुनश्च आम्ही तिथल्या तालुका आरोग्य अधिकारीमार्फत आम्ही तिथे टीम पाठवतो, आणि तिथे पुन्हा पाण्याची आम्ही तपासणी करून घेतो, आणि घरोघरी सर्वेक्षण करून जिथे जिथे आम्हाला अशा प्रकारचे किडनीच्या आजाराचे रुग्ण आढळून येतील, तर ते कशामुळे आहे त्याचा पूर्ण सखोल अभ्यास करू, आणि मग त्या पुढच्या ज्या उपाययोजना त्या निश्चितपणे आम्ही तिथे करू. नागरिकांनी या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की ओवर द काउंटर म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन सर्रास मेडिसिनची मागणी केली जाते. कुठलाही आजार असेल, मग डोकं दुखणे, हातपाय दुखणे, यांच्यासाठी ॲनॅल्जेसिक अँटी इन्फ्लेमेटरी जे मेडिसिन आहे त्याची विक्री केली जाते, ते घातक आहे. अशा प्रकारचं जर मेडिसिन आपण ओवर द काउंटर घेतलं तर आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा किडनी फायर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की सर्व नागरिकांनी एकतर जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे यांच्याकडूनच प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन हे मेडिकलमधून घ्यावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अनधिकृत डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून कुठलाही उपचार त्यांनी करून घेऊ नये, ही सगळ्यांना कळकळीची माझी विनंती आहे. खासदार सुप्रिया सुळे या सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर सोलापूरचे भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांना प्रसार माध्यमातील माध्यम प्रतिनिधींनी त्याबाबत विचारले असता खासदार सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, जर मी त्यांच्या समोर उभा राहिलो तरीही मला त्या ओळखत नसतील तर मी काही बोलू शकत नाही. खासदार सुळे यांना 2 वेळा भेटलो असल्याचे आवर्जून खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. सोलापूर येथील विकास काम संदर्भात ज्यांच्याशी चर्चा करायची त्यांची संवाद करत राहिलो अशी खोचक प्रतिक्रिया खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांनी खासदार सुळे यांच्याबद्दल दिली आहे. बरोबर आहे ना? परंतु मी त्यांना ओळखतो. आता त्यांच्यासमोर उभा झाल्यानंतरही सुद्धा ओळखत नसतील तर आता त्याच्यावर मी काय सांगू शकतो. दोन तीन वेळा आमची भेट झाली आहे तिथे. मग या विषयाबद्दल काही कधीसुद्धा त्यांच्याशी काही विचार विनिमय झालेलं नाही आहे, कारण का ज्यांच्याशी चर्चा करायची आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधत राहिलो. तो जोशी साहेब असो किंवा कोणी मंत्रिमंडळातले कोणी असो, त्यांच्याशी आम्ही या विषयासाठी संवाद साधत आलो आहे.
सुप्रिया सुळेशी या विषयासाठी मी माझं काय बोलणं झालेलं नाहीये. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 200 ग्रामपंचायती रात्री अंधारात गेल्या आहेत. गेल्या 3 दिवसांपासून ग्रामपंचायती अंधारात गेल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट्सचे वीज बिल न भरल्याने महावितरणाने वीज कापली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावे रात्री अंधारात गेली आहेत. राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटच्या बिलाचे अनुदान राज्य सरकार थेट जिल्हा परिषदाला देणार आहे. जिल्हा परिषद ते अनुदान पंचायत समितीमार्फत महावितरणकडे करणार आहे. आधी हे अनुदान थेट महावितरणला देण्यात येत होते, त्यामुळे आता महावितरणकडे स्ट्रीट लाईट बिलाचे पैसे जमा न झाल्याने महावितरणने सरसकट जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची वीज कट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे अनेक सरपंचांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारे ग्रामीण भाग अंधारात गेल्याने चर्चांना उधाण आलंय. तसेच ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल असा सवालही विचारण्यात येतोय. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आधुनिक रूप किंवा त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी अधिक कल वाढू लागलाय. मात्र सोलापुरातील सायकल रिपेअर करणाऱ्या फारुख सय्यद यांनी गेल्या 40 वर्षांपासून सायकलला आधुनिक रूप देण्यातच आपले आयुष्य घालवले आहे. विशेष करून दिव्यांग नागरिकांसाठी त्यांनी विशेष सायकली तयार केल्या आहेत. अनेक सायकल कंपन्यांना जे जमलं नाही ते सोलापुरातील सायकल मेकॅनिक फारुख सय्यद यांनी करून दाखवलंय. सायकल वापरण्याने आरोग्य फिट राहते याची देखील जाणीव ठेवून आरोग्यदायक आरोग्यास लाभदायक सायकली तयार केल्या आहेत. भंगारातील जुन्या सायकलींना आधुनिक रूप देत त्यांनी ही किमया केली आहे. आजूबाजूला असलेल्या 2 ते 3 जिल्ह्यातील नागरिक देखील याचा लाभ घेत आहेत. बिगर दिव्यांग आणि दिव्यांग या दोन्ही प्रकारच्या नागरिकांना याचा लाभ होतोय. आज हम सिर्फ गाड़ी पे चल रहे फिर रहे, इसके वजह से हमारा आरोग्य बहुत खराब हो रहा है. तो कम से कम घंटे में एक दिन भर में एक 2-4 घंटे या तो 5-10 किलोमीटर तो कम से कम साइकिल चलाना हमको जरूरी है. डॉक्टर खुद बोलते हैं कि साइकिल चलाओ, साइकिलिंग करो, और साइकिलिंग का डिमांड बहुत बढ़ गया है. यानी कि वॉकिंग वगैरह बहुत कर रहे लोग, उसके साथ साथ साइकिल चलाना भी बहुत ज़रूरी है. मेरा तो कहना यह है देशवासियों के लिए, मेरे साइकिल चलाओ, निरोगी रहो. नहीं किस्सा ये लंगड़े लुल्ले लोग बहुत से हैं, ऐसे बहुत हैं हमारे नज़र में नहीं आते, लेकिन कुछ लोग मुझे ढूंढते ढूंढते परगाँव से भी आते हैं. जैसे कि अभी टेम्बोरनी पुणे फिर बहुत से गाँव से आए मेरे पास कि ऐसा सा तुम साइकिल हमारे लिए बनाए एक नया, तो हमको भी बना के दो. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे देव्हाडी रोडवरील नागमंदिराजवळ एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. दिवसेंदिवस हत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तर आता यात आणखी एक खळबळजनक हत्येचा प्रकार पुढे आलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात देवाडी रोडवरील नागमंदिराजवळ सचिन गजानन मस्के या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिनची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली असून मुलीला पळवून नेल्याच्या रागात ही हत्या करण्यात आली आहे. मारेकरी मृताचे मित्र होते तर सचिन मृत झाल्याची खात्री होईपर्यंत त्यांनी सचिनवर चालू रस्त्यावरच हल्ला केला. सध्या सर्व हल्लेखोर आवाक्याबाहेर आहेत तर पोलीस तपास करत आहेत. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.